जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी कोणाला हाय हॅलो म्हणणं सुद्धा पाप झाले का, की काही हेतू पुरस्कर करावं का, त्याची ती भाषण पडणार आणि गेल्या 8 वर्ष तेच चालले, तीच रेकॉर्ड घासून पोचून झालेली आहे. त्यानंतर एवढे वर्ष कारवाई होत नाही आणि तातडीने कारवाई होते, तर अशा अनेक गोष्टी राज्यात असतील तर त्यांच्याकडे कळवा, ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल. बांधण्याचा निर्णय हा आमच्या सरकारच्या काळातला आम्ही घेतला होता. आपल्या भाषेचं, मातृभाषेचं एक वेगळी नाईटबाद अशी इमारत आपल्या राजधानीमध्ये, महाराष्ट्राच्या राजधानीत असावी आणि ती सुद्धा अत्यंत चांगल्या ठिकाणी असावी या हेतूने आम्ही तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की साधारणतः कालच्याने गेल्या वर्षीच्या गुढीपाडवीला भूमिपूजन केलं होतं, वर्क ऑर्डर पण दिली होती, पण गेले वर्षभर तिथे एक ट्रीट सुद्धा रस्ते गेली नाही. आज मला असं कळलं म्हणजे 1-2 दिवसापूर्वी की तिथे आता नवीन म्हणजे मराठी भाषा भवनच आणखीन काहीतरी ऑफिसेस, कार्यालय, इतर त्या संबंधित असलेली वास्तू उभा करण्याचं एक महोदय आहे आणि त्यानिमित्ताने आज माननीय सभापती महोदय त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आम्ही आमच्या आम्हाला जी काही मत मांडायची ती मांडलेली आहे आणि मंत्री महोदयाने सुद्धा हात पाठी घ्या. अजय इथे धक्का लागेल म्हणून असं करतो. पूर्वी एक खुलेपणा होता, आता बंदर आराड चर्चा ही अधिक फलदायी होते असं म्हणतात. तर जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी आधी बंदर आराड चर्चा तेव्हा बोलू. ये अजय हात मागे घे ना. मी आणि ते दोघे एकत्र प्रवेशद्वारातच प्रवेश करताना एकमेकाशी आपण रामराम सर लुक समोर मोदींना असलेला तुमचा जो राजकीय विरोध आहे तो कमी होईल किंवा मावळेल असे लगेच तुम्ही मोठ्या काही गोष्टी अशा करू नका. साहजिकच आहे म्हणजे आता असं मी म्हणेन की कोणाला हाय हॅलो म्हणणं सुद्धा पाप झाले का, की काही हेतू पुरस्कर ते करावं का. कालची ती भाषण पडणार आणि गेल्या 8 वर्ष तेच चालले, तीच रेकॉर्ड घासून पोचून झालेली आहे. मी माझं भाष्य गेल्या वर्षी 14 मेला जेव्हा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला माझी जबाबदारीच्या सभेत मी एक माझं मत मांडलं होतं, ते मत तुम्ही पाहिलं तर तुमच्याकडे रेकॉर्ड असेल, तेव्हा मी एका चित्रपटाचा रात्र दिला होता, तर तोच चित्रपटाचा रात्र तुम्ही पुन्हा बघू शकता. तुम्ही स्वतः पर्यावरण प्रेमी आहात. मुंबईच्या समुद्रात ज्या पद्धतीचं काम झालेलं आहे, काल पोलिसांनी आणि महापालिकेने त्यावर कारवाई सुरू केलेली आहे, तुमची पक्षप्रमुख म्हणून काय भूमिका आहे? आता ही बांधकाम काही नवीन नव्हतं, ते त्याच्या आधी सुद्धा तिथे काही वेळेला दुसऱ्या पक्षाचे आमदार होते, त्यांचे पक्षाचे आमदार होते, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक होते, त्याच्या आधीपासून ते बांधकाम होतं. ठीक आहे, जसं ते स्क्रिप्ट आली असेल तसं त्यांनी वाचलं असेल आणि तसं त्यांनी एवढे वर्ष कारवाई होत नाही आणि तातडीने कारवाई होते, तर अशा अनेक गोष्टी राज्यात असतील तर त्यांच्याकडे कळवा, ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल.